या गोष्टीला आता सात वर्ष झालीत जर ते सात दिवस असते तर मी काहीतरी चांगलं बोललो असतो जे तुमच्यासाठी दुःख नाशक ठरलं असतं आणि तुमचं सांत्वन झालं असतं आता सात वर्ष लोटलीत मी काही कठोर गोष्टी बोलणार आहे ठीक आहे okay. त्या क्रूर नाही आहेत पण जीवनाचं स्वरूपच असं आहे जीवन, जीवन कसं घडतं जर आपल्याला कळलं नाही तर आपण जीवन जगण्यासाठी पात्र ठरणार नाही जर तुम्ही जीवनाची रीत समजून घेतली नाही तर आपण जीवन जगण्यायोग्य राहणार नाही तर तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे दररोज अनेक लोक मारतात आपण इथं सत्संगात बसलेलो असताना दोन तासांमध्ये जगात किती लोक मेले असतील असं तुम्हाला वाटतंय अंदाजे किती जे कोणी डॉक्टर किंवा लोकांची सुपारी घेणारे आहेत तुम्हाला माहिती असेलच काय आकडा आहे समजा काही हजार लोक ठीक आहे मला माहित नाही त्यापेक्षा जास्त असू शकेल नाही का चोवीस तासात मला वाटतं काही लाख लोक मरत असतील नाही का कमीत कमी दीड दोन लाख तरी मरत असतीलच म्हणजे दोन तासात काही हजार लोक मरतात आणि प्रत्येक जण जो मरतो तो कोणासाठी तरी प्रिय असतो नाही का कदाचित एक माणूस दोन माणसं पाच लोक दहा लोक त्या मेलेला एका व्यक्तीसाठी रडत असतील हो की नाही तर आपण असं म्हणायचं का काय हरकत आहे तसंही ते मारणारच त्यांना त्यांच्या वाट्याला सोडून द्या नाही ते तसं नाही तो तर निष्ठुरपणा झाला मी त्याबद्दल बोलत नाहीये पण तरीही आपण हे समजावून घेतलं पाहिजे की मुळात जीवनाची रचनाच अशी आहे पण तुम्ही मात्र तुमचे विचार आणि भावना एका वेगळ्या पद्धतीने घडवल्यात ते कधी ना कधी मोडून पडणार आहे ते कोलमडेल एक तर तुम्ही मेल्यामुळे किंवा इतर कोणी मेल्यामुळे जर तुम्ही दोघंही इथं कायमचे जगलात तर मग आम्ही ते सहन करू शकत नाही हो ना तुम्ही हे सहन करू शकता का अनेक लोक ज्यांचे एकमेकांचे घनिष्ठ संबंध आहेत ते जर कधीच मेले नाहीत तर तुम्ही हे सहन करू शकता का ते न चुकता घडणारच आहे केवळ एकच गोष्ट म्हणजे आपली इच्छा आहे की प्रत्येकानं त्यांच्या जीवनाचं संपूर्ण चक्र पूर्ण करावं आणि मग त्यांनी जावं अशी आपली इच्छा आहे पण जीवनाचं संपूर्ण चक्र म्हणजे काय आज डॉक्टर म्हणतायत जर तुम्ही आणखीन पन्नास वर्ष जगला तर आम्ही तुम्हाला पाचशे वर्ष जगवू शकतो साहजिकच तुम्हाला चारशे वर्षांपूर्वी काय झालं ते लक्षात राहणार नाही पण त्यांना काही फरक पडत नाही आम्ही तुम्हाला पाचशे वर्ष जगू पण फक्त एक गोष्ट म्हणजे तुम्ही जाल तिथं तुम्हाला ट्यूब्स आणि पेन्स आणि सुया वगैरे जोडलेल्या असतील पण तुम्ही पाचशे वर्षांसाठी जगू शकाल तुम्हाला माहिती आहे ते असं म्हणतायत काही डॉक्टर म्हणतायत आता ते अतिरिक्त लिव्हर अतिरिक्त किडनी आणि अतिरिक्त हृदय बनवू शकतात स्टेम पेशी वापरून आणि तुमच्यासाठी ते तयार ठेवू शकतात जर तुमच्याकडे पैसे असतील तर आजही ते करता येतं फक्त एक गोष्ट अशी काल की परवा मी एका डॉक्टरांशी बोलत होतो ज्यांचा ह्यामध्ये सहभाग आहे ते म्हणाले सद्गुरु आम्ही तुमच्यासाठी आत्ता एक अतिरिक्त लिव्हर बनवू शकतो फक्त आम्ही त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकत नाही ए, लिवर ला हो जर लिवर आतुन <laughs> खरच, हे कदाचित असं होऊ शकतं की तुमच्या लिव्हरला दात असतील कसं होईल जर तुमचं लिव्हर तुम्हाला आतून चावलं तर खरंच त्यांनी अगदी हेच सांगितलं की तुमच्या लिव्हरमध्ये दात वाढू शकतात खरोखरचे दात कारण स्टेम पेशनमध्ये आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही तुमचं हृदय घडवता येईल पण पर... त्याला नाक असू शकतं आणि त्याला श्वासही घ्यावा असं वाटेल फक्त धडधडणेच नव्हे मग तुम्हाला त्यासाठी एक छोटं भोग करावं लागेल त्याला श्वास घेण्यासाठी असं बरंच काही मी म्हणतोय तुम्ही ते ताणू शकता पण कोणीही कधीही न मरण्याबद्दल बोलत नाहीये ठीक आहे ऐवजी आपण शंभर म्हणालो शंभर वर्षांऐवजी आम्ही योगाच्या मदतीने एकशे साठ वर्ष म्हणालो आता ते म्हणतायत पाचशे वर्षांपर्यंत आम्ही वयोमर्यादा वाढवू अतिरिक्त लिवर किडनी हृदय सगळं काही करून पण मी म्हणतोय जरी पाचशे वर्ष जगलात तरी तुम्ही शान शालीनतेने माराल का पाचशेव्या सुद्धा तो संघर्ष चालू असेल नाही का जरा पुढे ढकलतोय आणि मधल्या काळात पुष्कळ संघर्ष घडेलच प्रत्यारोपणाच्या अनेक शस्त्रक्रिया हा एक चांगला व्यवसाय आहे पण हा काही जगण्याचा मार्ग नाही तर आपली अशी इच्छा आहे की प्रत्येकानं ना आपला नैसर्गिक जीवन काळ जगावा नैसर्गिक म्हणजे किती हे तुम्ही आणि मी ठरवायची गोष्ट नाहीये नाही का कोणत्याही कारणासाठी असो जेव्हा जीवन इथं आहे तेव्हा आपण त्याला जोपासण्यासाठी सगळं काही करू पण काही कारणासाठी एखाद्या आजारानं किंवा कार अपघातानं किंवा गोळीनं किंवा फासामुळे कोणत्या प्रकारे जीवनानं शरीर सोडलं यानं काहीच फरक पडत नाही कारण काहीही असो जेव्हा जीवन शरीराबाहेर पडतं तेव्हा तुम्ही त्या ते जीवाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे की त्याने भौतिक चौकटीतून बाहेर पडायचं निवडलंय नेहमीच जर तुम्ही त्याच्या निर्णयाचा आदर केला नाही म्हणजे तुम्हाला हे जीवन कसं घडतं हे मुळात समजलेलंच नाहीये आणि तसंही हे जीवनाबद्दल नाहीये हे ते गमावण्याबद्दल आहे जे तुमचं होतं कोणीतरी त्यांचं घर गमावलं ते त्याबद्दल सात वर्ष रडत आहेत कोणी लाखो डॉलर्स गमावले ते त्यासाठी चौदा वर्ष रडत आहेत हो की नाही हो की नाही तर प्रश्न हा तुझ्या भावाचा नाही आहे प्रश्न दुसऱ्या जीवाबद्दल नाही आहे रडणं हे मुळीच त्या जीवनासाठी नाहीये रडणं हे त्यासाठी आहे जे तुमचं होतं ते हरवलंय तर हेच मी त्याला सांगत होतो मूल अजून चार वर्षांचं आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यावर आपली मालकी हक्क नाही हे शिकणं कारण ते तुमचं सुद्धा नाही आहे ते तुमचं कधीच नव्हतं हे तुम्हीच आहात जे दावा करताय की हा माझा भाऊ आहे हा माझा मुलगा आहे हा माझा अमुक तमुक आहे वगैरे एक नातं म्हणून तुम्ही म्हणू शकता ठीक आहे हा माझा कोणीतरी आहे पण तुमचा विश्वास ठेवणं की हे तुमचं आहे आणि मग जेव्हा तुम्ही ते गमावता मग तुम्ही कोलमडून जाता हे अनुरूप नाही जीवनाच्या रचनेशी कदाचित तुम्हाला हे पडत नसेल सद्गुरू किती निर्दयी होऊ शकतात हे मी नाही सृष्टीच अशा प्रकारे एकतर तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार त्याच्या तालात राहून आयुष्यात शक्य तेवढं साध्य करू शकता किंवा तुम्ही ते नजर अंदाज करून जीवनात जे काही घडतं त्याबद्दल रडत बसू शकता म्हणून ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की एक मुलगा म्हणून भारतात फक्त एकाच कारणासाठी आता त्यांच्याकडे बरीच कारण आहेत फक्त एकच कारण होतं ज्यासाठी त्यांना किमान एक मुलगा हवा होता कारण तुमच्या म्हातारपणे तो तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक जबाबदारीची आठवण करून देऊ शकेल तो तुम्हाला तुमच्या मुक्तीची आठवण करून देईल आणि जर तुम्ही ते तुमच्या जीवनात प्राप्त करू शकला नाही तर तुम्ही मेल्यानंतरही तो ती प्राप्त करायला मदत करू शकेल फक्त याच कारणासाठी प्रत्येकाला मुलं पाहिजे होती तर मी म्हणतोय तुमचं हे मूलभूत कर्तव्य आहे तुम्हाला जीवन दिलं ज्याने तुम्हाला या जीवनात आणलं तिला जीवनाच्या स्वरूपाची आठवण करून देण्याची आणि तिला सांगा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तुम्ही तिच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाहीये तिनं तिच्या जीवनाचं मूळ स्वरूप जाणून घेणं हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे